नमस्कार बालमित्रांनो, सराफ फाउंडेशन चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाण्याची घनता या विषयावर प्रयोग बघणार आहोत। तर या ग्लास मध्ये हे बीट खाली बुडालेले आहे आणि या ग्लास मधले बीट वरती तरंगत आहे। चला तर मग बालमित्रांनो, आज आपण हा प्रयोग करून बघूया। या प्रयोगासाठी आपल्याला दोन ग्लास मध्ये पाणी, मीठ आणि दोन बीट घेणार आहोत। आता आपण एका काचेच्या ग्लास मध्ये पाणी घेतलेले आहे, तर आपण त्यामध्ये बीट टाकून बघूया। तर काय दिसले, ते बीट पाण्याच्या तळाशी गेलेले आहे, म्हणजेच बुडालेले आहे। आता आपण दुसऱ्या काचेच्या ग्लास मध्ये साधे पाणी घेतले आहे, तर आता आपण मीठ टाकूया एक चमचे। आता आपण अजून दोन चमचे यामध्ये मीठ टाकत आहोत आणि ढवळून घ्यायचे। आता आपण हे 5 मिनिटं ढवळून घेतलेले मिठाचं पाणी आणि आता आपण एक बीट टाकूया त्यामध्ये। काय दिसले, तर हे बीट तरंगत आहे। तर हे असे का झाले, कारण साध्या पाण्यापेक्षा मिठाच्या पाण्याची घनता जास्त असते, म्हणून ते बीट तरंगत आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।